नमस्कार, स्वप्निल ट्यूटरमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण एक्सेलचा नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली होती, तर आपण आज होम टॅबमधलं क्लिपबोर्ड बघणार आहोत। तर बघा, होम टॅबमध्ये आपल्याला फॉन्ट, अलाइनमेंट, नंबर, स्टाईल्स आणि स्टेल आणि एडिटिंग एवढे सारे ऑप्शन्स मिळतात, एवढे सारे ब्लॉक्स आहेत। तर सेम जो क्लिपबोर्डचा ऑप्शन आहे ना, तो जसं आपण वर्डमध्ये शिकलो तसंच आहे। आता जसा माझा हे सेल आहे एल आणि एलेवन, म्हणजे एल एलेवन म्हणजे एल नंबरचा कॉलम आणि एलेवन नंबरचा रो। आता इथे क्लिक केल्यानंतर तर बघा, बी आणि टू म्हणजे बी टू, हे माझे सेलची लोकेशन काय आहे इथे मला बॉक्समध्ये दिसते, माझे सेलची लोकेशन, ठीक आहे। त्यानंतर इथे जे काय लिहिलं मी ते फॉर्म्युला बारमध्ये येईल, म्हणजे आपण एक्सेलमध्ये बहुतेक कॅल्क्युलेशनच करतो सर्व काही, म्हणून ते आपण फॉर्म्युला बार असं म्हणतो याला, ठीक आहे। आता माझं जी फोर सेलमध्ये मी जे काय लिहित आहे ते माझं इथे फॉर्म्युला बारमध्ये दिसत आहे। अशा प्रकारे ह्या एक्सेल्समधल्या शेल्स असतात, उभे असतात त्याला आपण कॉलम म्हणतो आणि आडव्याला आपण रोज म्हणतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं बेसिकमध्ये, ठीक आहे। त्यानंतर समजा आपल्याला कॉलम सिलेक्ट करायचं असेल किंवा कॉलमची विड्थ ॲडजस्ट करायची असेल तर आपण ती अशा प्रकारे करू शकतो। तर हे आपण पुढे बघणार आहोत की विड्थ कशी ॲडजस्ट करायची, किती आपल्याला ॲडजस्ट करायची आणि कशी ॲडजस्ट करायची आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे। आता ह्याला रोजची हाईट आपण ॲडजस्ट करू शकतो, इथून पण करू शकतो, किंवा आपल्याला सेल्सचा ब्लॉक आहे इथे, सेल्सच्या ब्लॉकमध्ये आपल्याला फॉर्मॅटचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यातूनसुद्धा आपण रोची हाईट आणि कॉलमची विड्थ ॲडजस्ट करू शकतो, ठीक आहे। नंतर आपण क्लिपबोर्ड बघणार आहोत, तर क्लिपबोर्डमध्ये आपण कट, कॉपी पेस्ट आणि फॉर्मॅट प्रिंटर बघणार आहोत। आता बघा, आता मी हे सेल एक सिलेक्ट करते। आता सेल सिलेक्ट केल्यानंतर कॉपी आणि पेस्ट कसं करायचं हे सगळं जे आहे ना, आपण वर्डमध्ये जे बेसिक होतं तसं होतं सगळं। आता मी ह्या सेलमध्ये मी A3 सेल सिलेक्ट केली, याच्यामध्ये मी लिहून घेते एक, आता मी स्वप्निला ट्यूटर इथे लिहून घेतलं आहे। आता हे मला दुसरीकडे परत पेस्ट करायचं आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, आधी याला सिलेक्ट करावं लागेल, सिलेक्ट म्हणजे त्याला क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर त्याला कॉपी करायचं। आता बघा, हे जे आहे ना, हे कर्सल असं फिरल्यासारखं दिसत आहे, म्हणजे माझं टेक्स्ट सिलेक्ट झालेलं आहे। त्यानंतर मी इथे पेस्ट करेल, हे बघा आता हा अजून पण फिरत आहे, म्हणजे माझा टेक्स्ट अजून पण सिलेक्टेड आहे, मी याला अजूनसुद्धा कुठेतरी पेस्ट करू शकते। आता इथे क्लिक केलं आणि मी पेस्ट करू शकते। जोपर्यंत तुमचा जो हा जो मेन कर्सल फिरत आहे ना, हा राऊंड स्क्वेअरमध्ये जोपर्यंत फिरत आहे तोपर्यंत तुम्ही पेस्ट करू शकता। आणि ज्यावेळा तुम्ही डबल क्लिक कराल एखाद्या ठिकाणी, जसं आता मी इथे डबल क्लिक करते, डबल क्लिक केल्यानंतर हे पेस्टचं ऑप्शन आपल्याला दिसणार नाही, म्हणजे आता तुम्ही पेस्ट करू शकत नाही, तुमचं ऑपरेशन इथे संपले। तर अशा प्रकारे आपण कॉपी आणि पेस्ट करू शकतो, ठीक आहे। हे बघा, आता आपण इथे टेक्स्ट लिहून घेऊयात एखादा। आता बघा, टेक्स्ट लिहिला, आता परत मी याला कॉपी करतो, कॉपी झालेला नाही आहे, परत एकदा बघूयात आपण। आता बघा, हे कॉपी जो जे हे फिरेल ना असं डॉट 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 डॉट, तेव्हा समजायचं की आपलं कॉपी झालेलं आहे। आता आपण पेस्ट करू शकतो कुठे पण, हे बघा अशा प्रकारे आपण पेस्ट करू शकतो। जोपर्यंत हे फिरत आहे तोपर्यंतच तुमचा तो एरिया सिलेक्टेड आहे असं समजायचं, म्हणजे तुम्ही पेस्ट करू शकता। ज्यावेळी तुम्ही डबल क्लिक कराल तेव्हा पेस्टचं ऑप्शन्स दिसणार नाही, म्हणजे आपण परत एकदा पेस्ट करू शकत नाही, ठीक आहे। हे झालं आपलं कॉपी पेस्ट। आता आपण कट पेस्ट कसं करायचं ते बघूयात, ठीक आहे। तर कॉपी पेस्टमध्ये काय होते की जो तुम्ही सिलेक्ट केलेला तो वर्ड तिथे पण राहते आणि दुसरीकडे पण पेस्ट होते, पण कट पेस्टमध्ये काय होते, एखाद्या ठिकाणी समजा तुम्ही एखाद्याला कट केलं तर तिथून चालला जाईल आणि दुसरीकडे तो पेस्ट होऊन जाईल। कॉपी पेस्टमध्ये दोन्ही ठिकाणी राहते आणि कट पेस्टमध्ये तिथला चालला जाते सेंटेन्स आणि दुसरीकडे तो पेस्ट होते, हे डिफरन्स आहे कॉपी पेस्टमधला आणि कट पेस्टमधला, ठीक आहे। आता बघा, आपण इथे लिहून घेऊयात परत एकदा। आता मी लिहिलेलं आहे इथे, आता आपण कट पेस्ट करून घेऊया, ठीक आहे। मी क्लिक केलं, सेलवर क्लिक केलं, त्यानंतर कट केलं, बघा सिलेक्शन झालेलं नाही आहे, सिलेक्शन झालेलं नाही आहे, परत एकदा करू, परत सिलेक्शन झालेलं नाही आहे। आता बघा, जेव्हा सिलेक्शन होते ना तेव्हा आपलं ते डॉट 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 असतात ना ते येतात, ते बघा आता सिलेक्ट झालेलं आहे, म्हणजे आता हा इथनं कट होईल आणि दुसरीकडे पेस्ट होईल, बघा पेस्ट आता सुरू आहे ना, म्हणजे ह्याला आपण सिलेक्टेड एरिया झालेला पेस्ट, इथनं कट झाला आणि इथे पेस्ट झाला। कॉपीमध्ये काय होतं, इथे पण राहील आणि दुसरीकडे पण येईल, आणि कटमध्ये तिथनं कट होईल दुसरीकडे पेस्ट होईल, तशा प्रकारे कट पेस्टचं ऑप्शन यूज होतं। आता आपण फॉर्मॅट प्रिंटर बघूया, तर फॉर्मॅट प्रिंटरमध्ये काय होतं, आपण जी काही फॉर्मॅटिंग करतो ना टेक्स्टला, ती फॉर्मॅटिंग समजा तुम्हाला दुसऱ्या एखाद्याला अप्लाय करायची असेल त्यासाठी आपण फॉर्मॅट प्रिंटर करतो। आता मी ह्या टेक्स्टचा साईज वाढवून घेते, साईज वाढवला, ह्याचा कलर चेंज केला, त्यानंतर ह्याला बोल्ड केलं, तर हे ह्याला जे सगळ्यांना आपण फॉर्मॅटिंग म्हणतो, तर ही फॉर्मॅटिंग मी केलेली आहे एका वर्डला।
आता सेम फॉर्मॅटिंग मला दुसऱ्याला द्यायची आहे. मी इथे एक टेक्स्ट लिहिते एखादा, ह्याला मला सेम फॉर्मॅटिंग द्यायचे. आता मला सेम फॉर्मॅटिंग द्यायचे तर मला काय करावं लागेल, मला परत त्याला सिलेक्ट करावं लागेल, त्याचा साईज वाढवावं लागेल, त्याचा कलर चेंज करावं लागेल. त्याच्याऐवजी मी काय करेल, डायरेक्टली आहे ना जो मी फॉर्मॅटिंग केलेली आहे सेम मला तशीच द्यायची आहे ना, त्यामुळे मी ह्याला सिलेक्ट करेल. ह्याला सिलेक्ट केल्यानंतर बघा, ह्याला सिलेक्ट करून घेईल एकदा. हा सिलेक्ट झाला, हा सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करेल. फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही चेंजेस करू शकता साईज वगैरे. आता बघा, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केल्यानंतर आता बघा, हा जो ॲरोचा शेप आहे ना तो चेंज होऊन जाईल. इथे क्लिक केल्यानंतर सेम तशा तसे होऊन जाईल. ॲरोचा शेप आहे ना, ब्रश आणि ब्रश येते त्याला. बघा आता ह्याला परत मी फॉर्मॅटिंग करते. आता सेम फॉर्मॅटिंग मला द्यायची ह्याची. ह्याला आपण फॉर्मॅटिंग करून घेऊयात आधी. कलर याचा चेंज करू, याचा स्टाईल चेंज करू. जी काय फॉर्मॅटिंग आपण करू नये याच्यामध्ये, ती सर्व इथे येऊन जाईल. याचा साईज वाढवू, त्यानंतर याचा कलरसुद्धा आपण चेंज करू. अशा प्रकारे आपण याला फॉर्मॅटिंग केलेली आहे. आता ही सेम फॉर्मॅटिंग मला दुसऱ्या एखाद्याला अप्लाय करायची आहे. मी काय करेल, क्लिक सिलेक्ट झालेलं आहे, त्यानंतर बघा याचं सगळं मी फॉर्मॅटिंग केलेली आहे. फॉर्मॅटिंग केल्यानंतर याला आपण एकदा क्लिक करू सेलवर. सेलवर क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट पेंटरच्या ऑप्शनवर क्लिक करू आपण. आता बघा, फॉर्मॅट पेंटरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जिथे कुठे मला फॉर्मॅटिंग द्यायची आहे, जसं आता मला ह्याला फॉर्मॅटिंग द्यायची आहे, ते बघा सेम फॉर्मॅट माझा इथे अप्लाय झालेला आहे. म्हणजे सारखं सारखं तेच तेच फॉर्मॅटिंग द्यायचं असेल तर फॉर्मॅट पेंटरचा आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर हे फॉर्मॅट पेंटर आपण कुठे आणि कशासाठी यूज करतो हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर सध्या एवढंच. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि समजत असतील तर माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.